2024 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता? त्यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली आहे. पक्षाच्या विरोधामध्ये बातम्या येऊ नयेत म्हणून पत्रकारांना ढाब्यावरती न्या, चहा पाचा असे आदेश ते देत आहेत. कसं पाहता याकडे की अशा पद्धतीनं जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगत असतील विरोधात बातम्याच येऊ नये म्हणून हा जो प्रकार केला जात असेल तर तुम्हाला हे पटतं का? मला ह्या बाबतीत मला नॉलेज नाही आहे, पण मला हे माहीत आहे की बावनकुळे जी एक सच्चे कार्यकर्ते आहे, त्यांना जर असं दिसलेलं आहे की लोकांना त्रास झालेला आहे ते नक्की डोक्यावर चढून ॲडमिनिस्ट्रेशनच्या कामं करतील. पण जर तुम्ही म्हणताय की त्यांनी ही गोष्ट नको पुढे यायला ह्यासाठी काही शब्द बोलले, ज्या बाबतीत मला आयडिया नाही आहे, तर मला वाटतं ती आपली एक संघटना आहे आणि ती एक ठेवणं एकीकडे असतं आणि दुसरीकडे त्या प्रॉब्लेमच्या मागे पडणं पण असतं. त्यात ह्या दोन्ही गोष्टीत ते कुशल आहेत, ते आपल्या रीतीने करतायत आणि प्रत्येक राजनेता आपल्या रीतीने आपल्या संघटनेसाठी पण करतो आणि लोकांसाठी पण करतो. तुम्ही नागपूरचा गणेशोत्सव पाहिला आहे, पुणे शहरात आज दर्शन घेत आहे आणि मुंबईचा पण गणेशोत्सव तुम्ही पाहिला आहे. वर्षा निवासस्थानी तुम्ही गणेशोत्सव साजरा केला आहे, पुढच्या वर्षी वर्षा निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करावा असं काही प्रार्थना केली? मी तुम्हाला जसं सांगितलं, मी कोणत्याही पदाच्या बाबतीत मी कधी देवेंद्रजींसाठी विचार नाही केलेला. जिथे आहेत, जेव्हा ते फक्त कार्यकर्तेसुद्धा होते किंवा कॉर्पोरेटर होते, मग MLA होते, तेव्हाही मला वाटायचं त्यांना जे जमतं त्या स्थानाहून ते नीटपणे त्यांनी करावं. पुढे जाऊन देवेंद्रजी होतील नाही होतील हे खूप सारे फॅक्टर्स असतात त्याच्यात, पण नक्कीच माझी ही इच्छा आहे की भाजपा नंबर वनची पार्टी बनून यावी आणि त्यात देवेंद्रजी कुठेही असले कोणत्याही स्थानावर त्यांनी आपलं सर्वस्व द्यावं. 2024 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता? 2024 मध्ये मी तुम्हाला पार्टी सांगू शकते, भाजपाला नंबर 1 पार्टी म्हणून पाहते. आपल्याकडे खूप नेते आहेत, पहा ना आता अजून पण त्रिदेव आहेतच आपल्या समोर, तर तिघेही छान कामं करतात. कोणी झाले तर मी त्यांच्या पार्टीशी पर्सनल लेवलवर राहील. एकनाथ शिंदेच्या कामाविषयी काय वाटतं? फार डिवोटेड आहेत, 24 तास कामं करतात ते. देवेंद्रजींचे भाऊ आहेत कामाच्या बाबतीत, तर चांगलं वाटतं. तसेच अजितदादा सुद्धा आहेत. एकमेव NCPचे चांगले काम करणारे असे ते नेते मला वाटायचं, ते आपल्याकडे ह्या बाजूने आहेत याचा आनंद आहे. पण मुख्यमंत्री आलेले नाही आहेत. बोलवा मुख्यमंत्री जी, आपण नक्की या पुण्याला, सगळ्यांना तुमची सगळे वाट पाहत आहेत, येऊन जा. थँक्यू.